हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. आज आहे शाकंभरी पौर्णिमा, यालाच पौष पौर्णिमा असेही म्हणतात आणि गावरान भाषेमध्ये याला उंडी पौर्णिमा असेही म्हणतात. आज याच उंडी पौर्णिमेनिमित्त आपण भाताचे उंडे बनवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात. या इथे मी एक छोटी वाटी भरून शिजवलेला भात घेतलेला आहे. पाहू शकता आपण नॉर्मल जसा घरामध्ये भात बनवतो पांढरा भात, तसा भात आहे. मीठ घालून शिजवलेला, अळणी भात शिजवायचा नाही आहे. आणि हा मी एका प्लेटमध्ये काढून घेते. फार पूर्वीपासून आपल्याकडे उंडे वाटण्याची प्रथा आहे, त्यासाठी आपण आज उंडे बनवणार आहोत. हा भात आहे, असा मोकळा करून घ्यायचा आहे, कारण गरम असताना तो चिकट झाला होता, आता थंड झाल्यावरती तो असा मोकळा करून घ्यायचा आहे. पाहू शकता उंडे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भात घेतलेला आहे, त्यानंतर ना एक वाटी साखर घेतली आहे, थोडं तूप घेतलंय आणि थोडं दूध घेतलेलं आहे. आता उंडे बनवायचे. उंडे म्हणजे काही नाही, साधं दूध भात असतं, फक्त दुधाचं प्रमाण थोडं कमी असतं जेणेकरून आपण त्या भाताचा उंडा बनवू शकू. खूप सारे लोक शाकंभरी पौर्णिमेला बाजरीचे देखील उंडे बनवतात, परंतु आमच्याकडे ही प्रथा आहे की भाताचे उंडे बनविले जातात, त्यामुळे आपण आता भाताचे उंडे बनवणार आहोत. सगळ्यात पहिले तर 2 चमचे साखर घालून घ्यायची. गोड तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता, परंतु एक वाटीला 2 चमचे भरून साखर जास्तच होते, त्यामुळे प्रमाणातही 2 चमचे साखर. त्यानंतर ना दूध घ्यायचंय, परंतु दूध असं संपूर्ण टाकायचं नाहीये, बेता बेताने टाकायचंय. जितकं रिक्वायर्ड आहे तितकंच, फक्त भात ओला झाला पाहिजे याची खबरदारी घ्यायची आहे. उंडे भात करण्यामागे किंवा उंडे वाटण्यामागे ही एक प्रथा आहे की ज्यावेळेस तुम्ही हा उंडा बनवणार आहात त्यावेळेस हा उंडा एक असतो तो तुमच्या देवघरासमोर ठेवायचा असतो, एक तुम्ही घरात स्वतः प्रसाद म्हणून खायला घ्यायचा असतो, आणि उरलेले जे उंडे आहेत ते तुमच्या शेजारी पाजारी वाटायचे असतात. आणि वाटताना असं म्हणायचं असतं, दुधा तुपाचा काला आमचा देव पारधी गेला. यामागे एक छोटीशी कथा आहे. आपल्या सगळ्यांनाच माहित असेल की पौष पौर्णिमा आणि माघ पौर्णिमा ह्या दोन्ही खंडोबासाठी खूप महत्वाच्या असतात. ज्यावेळेस खंडोबा बानाईच्या घरी चाकरी करण्यासाठी निघून जातो त्यावेळेस म्हाताऱ्या व्यक्तीचं सोंग घेतो, आणि इतर लोकांना म्हणजे ज्या प्रजेला असं वाटत असतं, अगदी म्हाळसा देवीला सुद्धा, की आपले देव अज्ञातवासात गेलेत, पण कुठे गेलेत हे कोणालाच माहित नसतं, अगदी बानूला सुद्धा माहित नसतं की देव हे म्हातार बाबाच्या रूपाने आलेत आणि आपल्या घरी चाकरी करतायत. त्यामुळे हे जे महिनाभर गेलेले देव असतात ते माही पौर्णिमेला आपल्या घरी येतात, म्हणजेच जेजुरी गडावर येतात. त्यामुळे माही पौर्णिमेला आजही खूप साऱ्या घरांमध्ये पूर्णवर्णाचं जेवण घालायची सवय, म्हणजेच पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा, जेणेकरून आपला देव आपल्या घरी पुन्हा आलाय यासाठीचं ते सेलिब्रेशन असतं. आणि आज ज्यावेळेस देव अज्ञातवासात निघून गेलेत त्यावेळेस असे हे उंडे करून वाटले जातात आणि सगळ्यांना सांगितलं जातं की दुधा तुपाचा काला आमचा देव पारधी गेला. आता ही प्रथा खूप असे दिसत नाहीये किंवा लोक मानत नाहीये, परंतु आजही छोट्या छोट्या गावांमध्ये ही जी काही परंपरा आहे ती चालवली जाते. आणि हे जे उंडे असतात ते तुमच्या घरातली लहान मुलं असतील, मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांच्या हाताने वाटायचे असतात. भात तुम्ही कुठलाही घेऊ शकता, इंद्रायणी घ्या, बासमती घ्या, अगदी रेशनचा घेतलात तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये एक दुधा तुपाचा काला आहे. आपण जनरली दूध आणि भात खाताना तूप वापरत नाही, परंतु आपण काला करतोय, यासाठी अगदी नॉर्मल असं तूप घालायचंय आणि हे मिक्स करून द्यायचंय. आता भाताचे उंडे इतके जास्त महत्वाचे का असतात, त्यामागचं पण एक कारण आहे. तुम्ही पाहू शकता या इथे आपण भात वापरलाय किंवा तांदूळ वापरले. खंडोबा म्हणजेच शंभू शंकराचं रूप आहे हे आपल्यालाही माहीत असेल, आणि शंकराला पांढरा रंग हा अति जास्त प्रिय असतो. त्यामुळे ज्यावेळेस आपण हे उंडे बनवणार आहोत त्यावेळेस पांढरा शुभ्र भात, त्याच्यानंतर ना साखर असेल, तूप असेल, दूध असेल, सगळ्या पांढऱ्या वस्तू याच्यामध्ये असतात. त्यामुळे आपण बनवताना हा असा तांदुळाचा किंवा भाताचा उंडा बनवित असतो. आता याचे छोटे छोटे उंडे बनवून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता इथे असा एक
एक संद गोळा तयार झालाय भाताचा, दुधाचा, साखरेचा आणि तुपाचा. आता याचे उंडे बनवायचे किंवा एक एक चमचा भरून असे घालून घ्यायचे. आणि हा प्रत्येक उंडा ज्यावेळेस वाटणार होत त्यावेळेस म्हणायचे दुधा तुपाचा काला आमचा देव पारधी गेला. जितके होतील तितके उंडे बनवायचे, परंतु ते शुभ अंकाच्या हिशोबाने बनविले जातात. 3, 5, 7, 9, 11 यातला एक हिस्सा आहे तो आपल्या देवघरापुढे ठेवायचा, एक आपण स्वतः प्रसाद म्हणून खायचा आणि उरलेले जे काही हिस्से असतील ते आपण वाटायचेत शेजारी पाजारी. या इथे मी 7 उंडे केलेले आहेत, म्हणजे एक आपल्या घरात, एक देवघरात आणि 5 वाटावे लागतील. आपण पाहिलं असेल मार्गशीर्ष महिना चालू झाला की खंडोबाचे नवरात्र चालू होतात, तर पौष महिना चालू झाला की पौष महिन्यात येणाऱ्या पहिल्या पौर्णिमेला असे उंडी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते किंवा उंडे वाटून ती सेलिब्रेट केली जाते. आणि त्यानंतर ना माही पौर्णिमेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. हे आहे खंडोबासाठीचे 3 महत्वाचे नैवेद्य. चंपाषष्ठी ज्यावेळेस खंडोबाचं नैवेद्य नवरात्र चालू असतं मार्गशीर्ष महिन्यात, त्यावेळेस जो नैवेद्याचा मान असतो तो असतो साध्या भाजी भाकरीचा, म्हणजेच वांग्याचं भरीत आणि रोडग्याचा. त्यानंतर पौष महिन्यात असं साधे भाताचे उंडे वाटले जातात आणि माही पौर्णिमेला पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. अशा प्रकारे ही आपली उंडी पौर्णिमेचे उंडे तयार आहेत. तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.